काय करतेस काय तू? तुझे फेवरेट ड्रॉइंग आहेत ना, फाडतेस कशाला? अरे ह्यांना नाही आवडली, हे ना पुन्हा सगळं नव्यानं बनवणार आहेत त्यांच्या आवडीनुसार. तुझ्या आवडीचं काय? माझ्या आवडीचं काय, त्यांना जे आवडतं तेच मला पण आवडेल. वा, म्हणजे आता तू पेढा सोडून लाडू खाणार? नाही नाही, मला जे आवडतं ते आवडतच, पेढाच. हो ना, कळतंय ना तुला, पटतंय ना? मग तुला कळत नाही का की तू जबरदस्ती करतोय ते? ए वेड्या मुला, जबरदस्ती नाही काही, पॉझेसिव्हनेस म्हणतात त्याला. जाऊ दे, तुला नाही कळणार. मला नाही कळणार, तुला नाही कळते. हे बघ नुपूर, कसं आहे ना, पॉझेसिव्ह असणं आणि स्वतःचे विचार समोरच्यावर लादणं यात खूप डिफरन्स आहे, कळतंय का तुला? तुला कळत नाही का तू विचित्र वागतोय ते? तू वेडा झालास का रे? नाही नाही नाही, तू ना जेलस होतोस त्यांच्यावर. हा आत्ता कळलं मला. मी जरा बस इथे शांताने थंड डोक्याने विचार कर, मग कळेल तुला. बस, मला बसायला वगैरे वेळ नाहीये. जाऊ दे, मला खिचडी पण बनवायचे, नंतर बोलू आपण. तू बस, महत्त्वाचं आहे. काय सॉलिड वास आहे यार, कोणी परफ्यूम मारलाय काय? जेवणाचा वास येतोय, काय करतो असं? परफ्यूम मारल्यासारखं जेवण कोणी बनवलं? एक एक मिनिट, एक मिनिट. आज जेवण कोणी बनवलंय? आज नुपूरने सुशांत रावांसाठी खिचडी केली आहे. नुपूरने केली आहे? क्या बात आहे. वा 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 वा, खिचडीचा सुगंध एवढा छान येतोय, खिचडी किती मस्त झाली असणार आहे. मामा, आज मी पोळी भाजी खाणार नाही, आज मी फक्त खिचडी खाणार. मी पण नुसती खिचडीच खाणार. कोमल, मोस्ट अप्रतिम अप्रतिम झाली खिचडी, क्या बात आहे. थँक यू. सुशांतराव, तुम्ही पण पोटभर खा, खास तुमच्यासाठी केली आहे खिचडी. इतकी कमाल झाली ना, असं वाटतं खिचडी खातच राहावं. मलाही असंच वाटतंय. अरे अरे, फिर खाओ ना. अरे बस 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 बस, काय करतोस तू? अरे तुम्हीच म्हणालात ना खातच राहावं, खा ना. अरे मला आवडेलच, पण सगळ्यांना पुरायला हवे ना. अय्या, किती काळजी करताय तुम्ही सगळ्यांचीच. तुम्हाला हवी तेवढी खिचडी खा, संपली तर परत करीन मी, काही काळजी करू नका. तुम्हाला इतकी आवडते खिचडी, असं असेल ना तर मी लग्नानंतर रोज खिचडीच करेन. यश आणि नीरज, तुम्ही येत जा रोज माझ्याकडे जेवायला.